रे बघा गरीला पीठ लावलंय, पहिलाच मासा काढूया बघूया. आणि सेटअप ना नवीन अशी आपण कधी गरवत नाही, पण हा मस्त वाटता. बरी काढला काढला भविष्यन काढला, लवकर घे नाही तर पाण्यात पडत. पहिल्यांदाच एवढे मासे गरवून पकडलेत. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो दुपारचे 12 वाजलेत आणि आपल्याकडे ना एकदम सुंदर छान असा मस्त प्लॅन आहे. खाडीतले मासे पकडायला ना मजा येत नाही, तेवढी गोड्या पाण्यातले छोटे मासे पकडायला मजा येते. सो आपण पुन्हा एकदा आलोय धरणावरती. त्या दिवशी भावेश आणि मी आलो होतो, ते पण फिशिंगसाठी नाही आलो होतो मुद्दाम, तर आज मुद्दाम फिशिंगसाठी आलोय. हो इकडे सेटअप रेडी करताय आणि आज ना सेटअप नवीन असणार आहे. त्या दिवशी आपण शिसं बांधलं होतं छोटं, आणि शिसं नाही बांधलं तर गरी पुढे जात नव्हती असा विषय होता त्या दिवशी. आणि शिसं असलं ना की माशाने लगेच नाही उचललं पीठ आपलं तर गरी खाली बुडते आणि त्याच्यानंतर मासा उचलत नाही. त्याच्यामुळे आपण आज काठीला साव बांधून छोटीशी गरी बनवूया. म्हणजे आज कसा युनिक फिशिंग अशी काठीने, तर पटापट सेटअप बनवूया तीन वाले आणि बघूया खवळे लागतात काय आज, दांड का बिंड काय ते. भावेश त्याच्या अगोदर माका वाटतं वडापाव खाऊ लागतोय ना. दिप्या पण इकडे झाडावर चढलो हा, जंगलातल्या ना ह्याच्यातल्या पाणीतल्या झाडावर. तर हा बघा आपला सेटअप, ही काठी आहे इथेच काढली आता, आणि साधारण 1 मीटरवर साव लावली आहे आणि त्याला खालती हुक लावलाय. हा बघा एकदम छोटासा हुक आहे, तर छोटे छोटे मासे पकडायचेत आपल्याला. हा आपला सेटअप इझीवाला. हो इकडे भावे सेटअप रेडी करताय. हा दिप्या आहे. दिप्या खवळं पकडूचा एक्सपिरियन्स हाय काय? किती डोंगरा किती पकडले. वाव नाही मोठं मोठं होय ना, बांगड्या एवढं खवळं पकडलं. येऊ काय आता कलचं खवळं माका दाखवतस आता काय करतो, थोडा मारून घेऊ नको घरी. आधी वडापाव खाऊया, म्हणजे सकाळी नाश्ता नाही केलाय, चहा प्यायलेलो, त्याच्यामुळे वडापाव खाऊ लागतील, नाहीतर मासं जळ लागणार पण नाही. आणि वडापाव ना गरम गरम आहे, म्हणजे आता जस्ट बनवून दिला त्या काकाने तिथे, मस्त एकदम. हा बघ ए भावे, हा फालतू गिरी आहे. अरे यांना काढला ना पहिलो मासो लगेच. हे आ गया हे पहिला मासो. कसे असत लागलो की काय? नाही पीठ लावला. हे बघा आपण पीठ आणलंय, गव्हाचं हळद टाकलेली आहे. एवढं मोठं पीठ लावून उपयोग नाही, जरा जरासा लावूया. मासं खुळ तिथलं बारीक लाव. हा काढला ना, काढला ना बाबा, काहीतरी काढला ना दिप्याना, झाडावर टाकला ना मासो काढून ये ना, खवळो काढला नाही. गावात अरे पकड घालवला ना तो पण. दिप्या तू मासो नाही घालवलं, तू इज्जत घालवलं माझी. हा माझ्या पकड. रे बघा गरीला पीठ लावलंय, पहिलाच मासा काढूया बघूया. आणि सेटअप ना नवीन अशी आपण कधी गरवत नाही, पण हा मस्त वाटता बघ. दिप्या दाखव. अरे बाब गरी तुटली की काय बाबे. अरे मासो वरना हवेत उडून पडलो. या नवीन ना कसा एक्सपिरियन्स वेळ लागत जरा भावेश. पहिलो बरोबर इलो, आता जरा फसवूक झाला. म्हणजे मी तरी काढले होते बरोबर बाबा बाहेर तरी. परत परत हा परत मित्रांनो परत. हा पण सेटअप 1 नंबर हा. हो पीठ सबू आलो आहे, दोनदा घरी टाकलंय पण 1 मासो लागलो ना. या माझा दिवस खराब वाटत मित्रांनो. 1 मासो काढलंय ना मग कशी आपली जत्रा चालू होईल. काढलंय काढलंय काहीतरी काढलंय वाटत. हो झाडात अडकत जाऊ जाऊन. पहिलो मासो काढलंय हा, म्हणजे आत्ता लक चालू झाला मित्रांनो आपला. आत्ता दिप्या जर मासो नाही काढलंय ना तर मी गरबूतच बंद करीन. ठीक आहे, ह्या पिठावर जर नाही मासो काढलंय तर गरवूचा मी बंद करीन. बरोबर असं तुमका वाटत असत पण नाही. अशी फिशिंग करायला ना खूप मजा येते, खूप मजा येते. म्हणजे मासे मोठे नसले ना तरी चालतात. काऊन काढा मग. अरे मग दुसरा मासा काढला. जागा भेटत आता कसो मी बरोबर. ट्रेन झालं येऊ. आता जत्रा चालू करीन मी बरोबर. त्याचा ट्रेन झालो थोड्या वेळाने लोकल होईल. आता मी ट्रेन झालो, आता थोड्या वेळाने बस गाडी रिक्षा बिक्षा सगळा होईन. ये थांब. हो बघा काढलंय अजून एक. हा बघा खवळा आहे, आपण खवळा आहे. हा बघा एक मी काढला आणि भावेशने काढला एक मोठा. मोठो काढलं सा भारी. तर माका नाही वाटत आज कोण शूटिंग करीत होय ना, सगळं मासच पकडती माका वाटत आज. तर भावेश कडे दिलाय जरा कॅमेरा, बिचारू नाही घेत होतो लागत नाही म्हणून घेतलंय रे. आता काढते बघे.
वरतीच उडी मारून घेतला नेना वाटता होय ना. पकडले दांडकी आहे पण दांडकी. हा बघा अजून एक खवळा काढलाय. काढला ना भाविशन काढला परत. आता आपण काढू माका वाटतं. आता पटापट लागू लागलं ना. आता नाही ठेवत. आता नाही ठेवत आम्ही. बाहेर पडलो खवळो. खवळो बाहेर पडलो पाहिजे काठी वरी. दिप्यान पण काढला काय तर दिप्या. बाकी मगाशी एक मोठो खवळो काढले. हो दांड का संभवणार आहे धरणातले. आज खरा नाही. तू पण घरी जात हळूहळू. आज सगळ्या घटात जाणार दात माझं जाईपर्यंत घरी. खवळू आपला टार्गेट खवळ्यावर. हा काढलं. अरे बाबा काय उडवलं. काढला ना भावेशन काढला. दाखव भाई तिकडे जवळ नेऊ. एक नंबर. हो बघा काढला मोठो काढला. खवळा खवळा दिप्या खवळो. तू घरी जा. तू दिसत त्याच्यात फेल किती वेळा गेलं. नाही आता कॅमेरा मी तिकडे करून ठेवतोय. आता काढतो या भावेश खवळो. हो बघ केवढो काढलाय. माका वाटतं इथं मासळत मी तिकडे चुकीचं करत. हा बघा खवळा काढला परत. तर ह्यांची फिशिंग दाखवतो तुम्हाला. तो खवळू आलो बाहेर पायाखाली भावेश. उधारले बघितलं पिशवेत ठेव सरळ ना. ते येतात पटापट. काढला भविष्य काढला. त्याच्या गावात मोठोच खवळो काढला पटकन. हो बघा काढ भविष्य का. तर बऱ्याच टायमान भविष्यान खवळो काढला ना मोठो. तो पण भारी काढला ना. काढला दांडकी काढला अजून एक. धर ठेव पिशवेत. ते बघितलंस दांडके वाळात पण भेटत रे. खवळं काढ खवळं. बघ खवळं बघ असलं तर बघ. तो मोठा अजून फडफडत आहे बघ. तर थोडे फार पकडलेत मासे म्हणजे 10-12 असतील. दाखव बघ पिशवी बोल. 10-12 झालं. भावेश ना तिकडनं वेळान काढता खवळं पण मोठो मोठो काढता. धर आणि मी नाही आता कंपनी तर केळी बिळी खातो. हे बघा खायला काय नाही. काय खायला काय नाही. काय आणलंय चिप्स आहेत केळ्याचे. केळी आहेत त्याचे शेंगदाणे पण आहेत. गोडा गोड केळी मस्त सगळी समोर. हा बरोबर एकदम चिप्स हे भारी लागतात केळ्याचे. हा काय केळा जरा मोठी होती रे. केळी मोठी आहे होती रे. लय लहान दाखव केवढा भावे मोठा मस्त मजबूत. मागवाडा धरणात मध्ये मोठं एवढं दिप्या. आता काढतोय मोठो. आज जाऊ दिसत नाही काय. त्याचा पीठ नेला नाही तो सर. बाबा काढलोय. काढला काढला. झाडावर भावे चढलो बा खवळो. झाडावर चढलो खवळो. काढलोय काढलंय काढलंय. झाडावर चढलो होतो खवळो मोठो आहे. आजची शूटिंग ना थोडी अशी रॅन्डम असणार आहे. शॉट चांगलं बघू भेटतील काय माहित नाही. होय ना भावे. कारण सिरियसली शूटिंग करणारा माणूसच इथं उरलो ना या. सिरियसली फिशिंग करणारा माणूस उरलं फक्त इथं. अरे बाबा पटापट लागतो. सगळं काढलं तिथं खवळ. तर भावेशला मासे ना पटापट लागतात तिथे खवळे. आपल्या झो पिठात काय झाला काय माहित नाही. तिथं खवळं खायत नाही. आता काढतोय थांबा. असं म्हणून जातोय मी आता काढतोय आता काढतोय. पण खवळं काय येत नाही. भावेशा ना पाणीचा खदूर केला ना इकडं. माकावटा हळून उतरून धरणात जावं लागत. मासं पकडू झुंडा उभं काढलोय. झाडावरच चढता इथलं खवळं ना झाडावर चढतं. हो बघ अजून एक काढलंय. बुडलंय तर एव्हा वाचूक तरी. आता घरी पळशाल गाडी घेऊन. याला आतील उतरलो. थांबलो होतो गाडी करून. आम्ही म्हटलं येतं काय. तुम्ही नंतर म्हटलं नाही नाही तुम्ही जावा. काढलं दिप्या मोठं काढलंय खवळू. झाडावर अडकलो. माझं खवळंच झाडावर चढतं सगळं. ये देखो असली हे असली. झाडावर ना केली फिशिंग असा की भावेश. इथे बोलतो खवळे आले होते. झुंड आली होती खवळ्यांची. आणि मी पण आता पाण्यात आहे तरी. काढला काढला भविष्यान काढला. लवकर घे नाही तर पाण्यात पडत. झाडावर ना पहिलं खवळ काढला ना भविष्यान. लगेच दिप्या आता तू काय कर माहिती आहे. पिशवेत टाक. तू पिशवेत टाक. बघूया झाडावर किती खवळ काढता भविष. टाक एक म्हणून पिशवी घेऊन आलोय खवळ्यांची. आता काढला काढला भविष्यान परत दुसरं खवळ काढला. लवकर घे ते का नाही तर पाण्यात पडत. हो बघा धरून ते काय ती गडी सोड. आता माका वाटतं नेक्स्ट टाइम आलो तर भावेश झाडावरच चढत येऊन पहिल्यांदा. होय ना. हार्ली सारसूर करू नको.
काढलंय. अरे हा काय काढलं भेंडी, लय मासू बारीक आलो मित्रांनो, एका सोडून देऊया. तर ऊन जास्त आहे ना, सो म्हशी आल्या ते बघा, आणि डायरेक्ट पोहायलाच लागल्या मस्त वगैरे एकदम. तर पाणी खूप भारी आहे, पोहत पोहत पुढं तरी जाऊ नको. होय ना भावेश, हो फिशरमॅन झाडावर ना उतरलो. हा मित्रांनो ना दुसरा स्पॉट बघूया, पुढे जाऊया, बघूया पुढे कुठेतरी करवायसारखं आहे काय. तर इकडे ना मित्रांनो चार पाच खवळे आपण ऑलरेडी पकडलेत, तर लागत होते पटापट, आता माहित नाही लागतील काय. आपण कसं मासा संपल्यावर शूटिंग चालू करतो, लागणार तरी पण भावेश. आता काढीत बघा, हा म्हणताना भावेश पकडला नाही, लागलो भावेश, काढला काढला काढला. अरे बा सोडला, अरे इथं येऊन सुटता पण लगेच उचलीत ना मागा सारखं. तर आता उभं काढलंय, दांडकी निघाली वाटतं ही खवळ्याची, खवळ्याची दांडकी झाली मित्रांनो. ही बघा खय दिते, बघ खय धत धत येतात, थांब थोड्या वेळा. आलो बघ, धरला ना बारका पिल्लू आता. तर इकडे ना मासे दिसत नाहीत आधी, आणि गरवायला लागलं की जमा होतात. तर जंगलातून फिरतोय आपण, हे बघा जंगलात आलोय. कडेने कडे कडे कडेने जागा नाही चालायला. दिप्या तू बुडवीत मेल्या नेऊन काहीतरी मरशील. आय मेरे को लगता है मित्रांनो मी जंगल में फस गया हूं, इधर अभी अभी कुछ खरा नहीं है मेरा. रॉंग साइडला मित्रांनो घुसलो आपण, हा बॅग पण आहे आपल्याकडे घरी, हाय रॉंग साइडला घुसलो. आता इथे खाली जायला पाहिजे आपल्याला पण यांच्यासोबत, नाही तिथं काय खरा नाही, काटं लागून मरो होई तिकडं. तर इकडे आल्या आल्या काढला दिप्याने खवळा, तर इकडे खवळे लागतीलच लागतील, इथे बरेच खवळे आहेत थोडे थोडेसे. दिप्याने काढला खवळं घेऊन, दिप्याने पहिलं उगीत काढलं. आले आले बघ, आले बघ, हे बघ हे बघ, आले बघ आले बघ, गरीला पण लागून आले हे बघा मित्रांनो. हे बघा रक्त यायला लागलं, नळा सोलपडला त्या जंगलात, नळा सोलपडला मित्रांनो पायाचा, काटे लागले वाव नाही. बघ काढला बघ, काढला बघ, काढला बघ, हो काय आला बघ, आला बघ, आला बघ, हा बघा तो पण घे. दोन पकडले, दोन पकडल्या, हो जिवंत आहे मोठो. मासे नाहीत थोड्या वेळ, हो बघ लागलो जो पकडले पकडले भावेश, ओके आणखीन आहेत काय, येतील हळूहळू. आपण ना कडे कडेने एवढे मासे पकडत आलो पुढे पुढे पुढे. तिकडे धरणाचा बंधारा आहे, बांध आहे, हो दिप्या इकडे पाणी पिताय, आणि पाणी एकदम क्लिअर आहे, पण इकडे पाणी डीप आहे पुढे पुढे. कडेने पाणी जास्त खोल नाही आहे, तर कडे कडेने चालत आलो, आणि मध्ये मध्ये थांबून मध्ये मध्ये थांबून फिशिंग केली आपण. भावेश इकडे कर वरती पोटली, भावेश पाणी पिताने, भावेशकडे ब्लूवाली पोटली आहे, त्याच्यामध्ये खूप मासे आहेत, ते नंतर ओतून दाखवतो. आधी इथून आता बाहेर पडोक जंगलात नाच जाऊ लागत माका वाटतं, एक नंबर वाटतं हे बघा इकडे. चला तर जंगलातूनच जाऊया, पाण्यातून कसं माहिती आहे जाम बेकार. जंगलातून आपल्या सवय आहे, काटं बिटं लागले तरी, नळो सोलबाडलो मग अशी, तरी पण आता जंगलात नाच जाऊया. मॅप हरवला भावेशाचो, करवंदीचे काटे आहेत, वेली पण आहेत बेकार बेकार. चल होय जनावर आहे तो, आय काट बिट घुसणार बघ काय खरा नाही वाटत आज. संपलं एकदाच जंगल, हा म्हणजे अडचण होती तिकडून आलो फक्त जंगलातून, आता इकडून कडे कडेने जाऊया चालत. तर पाण्याचा साठा खूप आहे, आपण तिकडे करत होतो कोपऱ्यात मग अशी पहिल्यांदा स्टार्टिंगला, आणि अख्खं धरण गोल फिरत आलो आपण मजा करत. काम संपलेलं आहे, आता गऱ्या फक्त काढून घेऊया आणि काट्या टाकून देऊया. इथल्या जंगलातलेच काटे वापरले होते आपण. हा बघा साईज बघा, अशी कळणार नाही पण बघा मस्त साईज आहे, एवढा मोठा खूप आपल्याकडे नाही सापडत. हा बघा जुनाट आहे जुनाट. तर इकडे रोड आहे जवळ, आपण इथे वरती गाडी लावली आहे. मस्त धरण आहे, म्हणजे खूप रुंद आहे, खूप रुंद आहे, मस्त असं वाटतं बॅक वॉटर आहे खूपचं तरी. चला आता गडग्यान चलो या. तर मासे दाखवतो तुम्हाला किती पकडले आपण, वाव नाही खवळे पकडलेत. आईच्या गावात खजिना रे खजिना
पहिल्यांदाच एवढे मासे गरवून पकडलेत. उपसून धरतो तसे, उपसून धरतो डो ना तसे मासे लागलेत गरीला आज. हे बघा काय मासा, काय मासा आहे हा बघा मस्त. आणि चांग आणि तिकडे ना चांगले चांगले साईजचे खवळे होते. हे बघा असे मस्त मस्त भारी. किती खवळे येऊ नाही म्हटले, मोज बघूया. 3, 4, 5, 6 बहुतेक खवळे मोजला भविष्यान. झाले किती? 73. किती? 73. किती भावेश? 73. 73 खवळे पकडले, 73 खवळे गरवून ते पण एक नंबर. तर धरणात भरपूर मासे आहेत, फक्त ना फिरून फिरून मासे पकडायला लागतात. आणि मेन गोष्ट ना मित्रांनो, आज आपण शूटिंग नाही केली, मेन ती शूटिंग आपण केली नाही आज. तर तिकडे खवळे खूप भारी भारी लागत होते. आज आम्ही व्हिडिओ शूट नाही जास्त केला, पण फिशिंग एन्जॉय केली खूपच. जाम मजा आली गरवूक.